रिक्षा तू लग्नच का नाही करत? काय करू काय करू मी आता? कल्याणी घेऊन आले बघिला स्वप्नाली कुठे गेली होतीस ग तू? घरातले सगळे किती काळजी करत होते, असं वेड्यासारखं का वागलीस? देव पावला ग बाई, आणलं तुम्ही इला, कुठे सापडली? ते सगळं नंतर सांगते, आधी काहीतरी खायला दे, तिला उपाशीच गेली होती. हो हो जा ज्यूस घेऊन ये तिच्यासाठी, जा. अग जा कल्याणी बसव तिला. आता आधी डोळे पुस आणि हा ज्यूस पिऊन घे बघू. नको, तोंड कडू झालंय माझं. अगं म्हणूनच घ्यायचंय, दोन जीवांची आहेस तू, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवं. पी गपचूप. देवकी मामंजी कुठे? ते त्यांच्या खोलीत, त्यांना मी बळच खायला घातलंय. पण नक्की कुठे सापडली ते नाही सांगितलं तुम्ही. तुला काय करायचं नेमके पत्ते? पोस्टाने पोहोचायचंय तिथे? नाही तसं नाही. मग तोंड बंद ठेव, या दोघींशी बोलायचंय मला, कळलं? आणि तुम्ही दोघी ग कुठेही जाणार नाही आहेत, तुम्ही दोघ इथेच राहणार आहात. आणि हा माझा निर्णय नाही आहे, आज्ञा आहे, कळलं? पण सासूबाई, तुमच्या विरोधात त्या महिला संघटनेतल्या बायकांनी जी केस लावली त्याचं काय? त्याची काळजी तुम्ही दोघी नका करू, ते मी बघेन, मी लढवेन. तुम्ही दोघी इथे या घरात राहाव्या म्हणून मी आकाश पाताळ एक करेन, कळलं? यावर एक वेगळा उपायही आहे. नाही, मला यावर कुणाचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही दोघी इथेच राहणार बस. सासूबाई तुम्ही इतके दिवस मला समजवत होता, आग्रह करत होता, पण मीच समजून घेत नव्हते. पण आता मला त्याचं कारण कळलंय. कशाबद्दल बोलतेस? मी इथे राहिल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय सासूबाई, तुमच्यावर तर केस झालीय. स्वप्नालीला झालेल्या त्रासासाठी तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही, यांनाही मी इथे नकोय. त्यामुळे तुमचं म्हणणं मला पटतंय. कल्याणी काय म्हणायचंय तुला? सासूबाई मी निर्णय घेतला, मी लग्नाला तयार आहे. समीर, अरे काय हे, केव्हाची सांगते तुला? अजून तुझी सगळी तयारी बाकी आहे? कसली तयारी करायला सांगतेस त्याला? अहो असं काय करताय? सोमण काकांकडे जायचं ना मुलगी पाहायला. हे केव्हा ठरलं? आणि म्हणजे मला कोणीच कसं काय सांगितलेलं नाही. मग आता सांगतेय ना. सुजाता, ही काय उत्तर द्यायची पद्धत झाली तुझी? अगं मुलगा आहे ना तो आपला, मग त्याला एका धक्क्यातनं सावरून न देता दुसऱ्या धक्क्यात लोटायचं लगेच. अहो धक्का कसला, लग्नाची तयारी आहे त्याच्या, त्याच्यासाठी मुलगी तर बघायला हवी ना. लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटतो का तुला? अगं काळ बदललाय, प्रत्येक नात्यातल्या गाठी निर्गाठी बदलले आहेत. आता ते असं असताना त्याला कसलाही विचार करू न देता सरळ त्याच्या लग्नाची तयारी. हे बघ, आपल्याला वाटतं म्हणून त्याचं लग्न लावून द्यायचं नाहीये. तो आपण चालू तसं चालणार काय वाहन आहे का एखादं निर्जीव? स्वतःची बुद्धी, स्वतंत्र बुद्धी असलेला माणूस आहे तो. हो माहितीये, स्वतंत्र स्वतंत्र म्हणून काय करून घेतलं होतं बघितलं ना. आणि तुमचीच पूस त्याला, ते काही नाही, मुलगी बघायला जायचं म्हणजे जायचंच. हो आई, मी लागतो तयारीला. समीर थांब, हे सगळं चाललंय तुला पटतंय हे सगळं? हा बाबा, जे मला पटत होतं ते चाललेलं नाहीये, मग आता काय करू? आई आणि आजोबा म्हणतील तसं करतो.
पण म्हणून लग्न? समीर अरे मुलगी जर धड नसली तर आयुष्य ओलीस ठेवल्यासारखं होईल, कळतंय का तुला? बाबा मला आता सगळ्याच खूप कंटाळा आलाय आणि आई आणि आजोबांना गप्प ठेवण्याचा एकच मार्ग दिसतोय मला. स्वतःच्या आयुष्याची किंमत मोजू. समीर मी परत सांगतो तुला, आत्ताच आत्ताच हिंमत कर, सांग स्पष्ट सांग. हा तुमच्या ओळखीतली आहे म्हणून लग्न करणार नाही मी, मला आवडली तरच करेन. पण आता मला कोणीच आवडणार नाही बाबा. आणि मग नको करूस एवढ्यात लग्न, एवढा काय घोडणवरा झालेला नाहीयेस तू. चल रे बाबा. अरे तुझं अजून आवरलं नाही, आजोबा वाट पाहत आहे. मी काय म्हणतो जरा ऐकून तर घे. तुम्ही आता काही म्हणू नका, तुम्ही पटकन आवरा, मी आणि अण्णा वाट पाहतो. चल आवर लवकर. या आलात. तुमच्यावर एवढी केस केली, एवढी नोटीस पाठवली, तुम्हाला भीती नाही वाटली? निगरगट्टपणाची कमाल आहे तुमच्या. निगरगट्टपणाची नाही, निर्भयपणाची कमाल. कमाल आहे बाईची. अहो केस केली तुमच्यावर, त्याबद्दल तुमचा काय विचार आहे ते विचारायला आले. म्हणजे उत्तर देताय का केस पुढे नेऊ? त्याची काही गरज नाहीये मामी. तू अक्कासाहेब सरदेशमुखांवर कधी वर्चस्व गाजवू शकणार नाही. मी तुला तसं करू देणार नाही. म्हणजे? म्हणजे या घरात स्वप्न आली राहणार की कल्याणी, हेच विचारायला आलीयस ना तू? हो. काय ठरवलंय मग तुम्ही? या घरात स्वप्न आली राहणार. मग हे पार्सल माझ्या घरी पाठवणार की काय? हो कांचन मला बाई, तिला विहिरीत ढकलेन पण तुमच्या घरी नाही पाठवणार. एवढा तोरा? मग विचार तरी काय? मी दुसरं लग्न करणार. अगं बाई झालं समाधान? आता निघायचं, पुन्हा इथे पाऊल टाकायचं नाही. निघा. तुम्ही काय करताय? निघा आता. पाहिलं ना या बाईने कसं तोंड कशी पाडलं तुम्हाला? त्यापुढे लक्षात ठेवा ही गोष्ट. तुम्ही कुठे बघताय? चला चालायला लगा. चला ग. कल्याणी कमाल केलीस तू. नाही मगाशी तू आम्हाला सांगितलंस की आता तू लग्नाला तयार आहेस म्हणून, पण हीच गोष्ट तुझ्या मामीच्या तोंडावर सांगून तू चांगलंच तोंड बंद केलंस त्यांचं. कल्याणी अगं लग्नाला होकार दिलास तू, नवऱ्या मुलाचं काय? कुणाशी लग्न करायचं डोक्यात आहे तुझ्या? नाही सासूबाई, माझ्या डोक्यात काही नाहीये. तुम्ही जे सांगाल, जो मुलगा ठरवाल, त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे. हो सासूबाई, आता मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. विक्रम साहेब. ओ विक्रम साहेब. ओ विक्रम साहेब. कुठे आहात? लवकर या. ओ विक्रम साहेब. काय रे काय झालं? कुठली लढाई जिंकलास? हो साहेब, आपण लढाई जिंकलोय. आपला प्लॅन पुन्हा एकदा यशस्वी झालेला आहे. अहो तुम्हाला माहितीये का, कल्याणी लग्नाला तयार झाले बरोबर. तुम्हाला कसं काय कळलं? कठीण काहीच नाही त्यात. वेडी आणि वाईट माणसं कधी कशी वागतील सांगता येत नाही, पण चांगली आणि शहाणी माणसं नेहमी ठरल्यासारखीच चांगली वागतात. स्वप्नालीसाठी कल्याणी लग्नाला तयार होणार याची मला खात्री होतीच. पण तुम्ही तर तुझं नाव टाकलंय ना, मग आता कसं होणार? चिंत्या, आता काय म्हंटल मी? वेडी आणि वाईट माणसं कधी कशी वागतील सांगता येत नाही,
तू काय मला शहाणा आणि चांगला माणूस समजतोस की काय? नाही 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 पण मग आता काय करणार काय तुम्ही? मी करतो काय करायचं ते. तू पार्टीची तयारी कर. उद्या आपल्याकडे स्नेह भोजन आहे आणि त्याला अक्कासाहेब येणार आहेत कल्याणीला घेऊन. पण हे कधी ठरलं? अजून ठरायचं आहे पण होणार हे असंच, कारण ते मी ठरवलं. पार्टी होणार, कल्याणी येणार आणि एक मोठी गोष्ट घडणार. एकदाही माझा विचार आला नाही. काय वेगळं पण अगं का केलं असं वेळ? पुन्हा हे असलं काही वागणीस तर मी खपवून घेणार. सहन नाही होणार मला तुझं हे संवाद. मला सहन होणार नाही. आले ना मी आता. मग किती त्रास करून? तू नसती आलीस तर माझं काय झालं असतं कल्पना आहे का तुला? किती घाबरलं होतं म्हणते. स्वप्नाने एक सेकंद असं वाटून गेलं की परत कधी दिसणारच नाहीस तू. सोनाली ना गवाकडार एकमेकांची. एकदा नॉक करावं, एखादी हाक मारावी एवढी साधी अक्कल नाहीये तुला. कळत सगळं पण मुद्दाम करतेस. अहो हाक मारली तिने, असं काय बोलताय? ओळखत नाहीस काही तीस ना? तेवढ्या काळात कितीतरी वेळा आपल्या खोलीत येऊन गेली असणार. एकदा तर मीच पकडलं. अहो मी चोरून आले नव्हते या खोलीत. स्वप्नालीची आठवण आली म्हणून आले. आली ना स्वप्नाली पण बघ काही केलंस ना तरी या खोलीतली जागा परत मिळणार नाहीये. तिला कशाला हवी ही तर आता तू मध्ये नको बोलूच. कर जळते ही तुझ्या आई होणारच ना तू आणि मी तुझे लाड करतो त्रास होतो ह्याच. पण मी कशाला जळेन? बघा प्रत्येक बाईचा या सुखावर अधिकार असतो. तिच्या वाट्याचं सुख तिला मिळालंय, माझ्या वाट्याचं मिळतंय. इतकं सोपं नाहीये सगळं. सोपं की जळते ना तुझ्यावर आपल्या मध्ये यायचं. मी तुझ्यावर प्रेम करतो ना बघवत नाही. अहो ती त्यातून कधीच बाहेर पडली हे कळत नाहीये का तुम्हाला? आता तर तिचं सगळं लक्ष तुझ्या सुखावर आहे ग स्वप्नाली. पण आता काहीही झालं, हिने काहीही थेर केली ना तरी मला टाकून जायचं नाही. ऐकून घ्या जरा. तिला तर तुम्ही बोलू देत नाही जात, निदान माझं तरी ऐका. मी या पुढे तुमच्या आणि स्वप्नालीच्या मध्ये येणार नाहीये. आणि स्वप्नाली हे घर सोडून कुठेही जाणार नाही, कारण आता मीच हे घर सोडून जाणार आहे. मी दुसऱ्या लग्नाला होकार दिलाय. फक्त तुम्ही सुखी राहावं आणि तुम्हा दोघांचा संसार सुखी व्हावा म्हणून मी हे दुसरं लग्न करते. त्यामुळे यापुढे मला काहीही बोलताना थोडा विचार करत जा. बस मग घर शोधायला काय त्रास नाही ना झाला? हे रे कसला त्रास होतो? कोल्हापूरची खडान खडा माहिती आहे मला. ही आमची सून लक्ष्मीची आई शालिनी.
नमस्कार करते हैं। सुखी रहा। ओ, करें। नमस्कार करते हैं। सुखी रहा। मी पण इथूनच करतो नमस्कार। असू दे। आमच्या समीरला सगळ्या रीती माहिती आहेत बरं का? समीर सुनबाई जरा चहाचं बघा आणि लक्ष्मीला घेऊन या। बरं आणते मामांजी। मुलगा शिकलाय किती काय करतो वगैरे मी काही विचारणार नाही। अहो अण्णा देशपांडेंचा नातू म्हणजे व्यवस्थितच असणार। नाही पण म्हणजे एका खाजगी कंपनीत कामाला आहे तो। बरा आहे पगार बरा आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। आमच्या समीरनी पहिलीपासून पहिला नंबर सोडला नाहीये। हो ना। हो मग आता पहिली मुलगीच पसंत करून टाका काय? ती आणखी काही मुली बघितल्या आहेत? हो नाही म्हणजे पहिली पहिली ही आमची लक्ष्मी ये पुरी आहे। आई म्हणाली बाहेर जे जे बसलेत सगळ्यांच्या पाया पडायचं म्हणून। शिक्षण किती झालंय मुली? लाजू नको। काय विचारलं मी शिक्षण किती झालंय? नाही लाजत नाहीये। आई म्हणाली पहिलं नाव विचारतील म्हणून। म्हणून मी कुमारी लक्ष्मी रत्नाकर सोमण असं पहिलं उत्तर पाठ केलं होतं। पाहिलं किती साधी सरळ मुलगी आहे ती। हे बघ लक्ष्मी तुझं नाव आम्हाला माहितीये। मी विचारतोय शिक्षण किती झालंय तुझं? 11वी नापास होईपर्यंत दरवर्षी पास होत होते। हे उत्तर पाठ केलं नव्हतं का? नाही आजोबा म्हणतात खोटं बोलायचं नाही म्हणून मी खरं तेच सांगितलं। सगळा स्वयंपाक येतो बरं का आमच्या लक्ष्मीला? हे तर फारच छान। माझी सुनबाई स्वयंपाक घरात काम करून करून थकून जाते। मला गाणं म्हणायला नाही सांगणार का? तुला गाणं येत का? मग म्हण ना। देवाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा। वा 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 मुलीच्या गळ्यात साक्षात सरस्वती आहे। मग काय मुलगी पसंत आहे असं समजायचं? अगदी 100% काय? अरे पण तुझ्या नातवाला विचार। हो मला पसंत आहे। नमस्कार विक्रमराव। अचानक फोन केला बोला। हो अक्का साहेब खर तर मुद्दामच फोन केला मी। 2 मिनिटं बोलू? हो बोला ना। आय एम सॉरी अक्का साहेब त्या दिवशी मी रागाच्या भरात तुमच्या घरातून निघून गेलो। नाही नाही विक्रमराव मी काय म्हणते चूक माझीच होती। तुमच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी हीच प्रतिक्रिया असते। थँक्स फॉर अंडरस्टँडिंग। म्हणजे कल्याणीचं नाव मी घेणार नाही असं सांगून मी गेलो खरा। इनफॅक्ट मी ठरवलंही होतं की पुन्हा कधीच तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही। बट अक्का साहेब मी काय म्हणतो तुम्ही तर येऊ शकता ना माझ्या घरात? म्हणजे नाही कळलं नाही मला। त्या दिवशी तुम्ही घरी येऊन गेलात तुम्ही आणि स्वप्नाली वहिनी
आणि नेमकं मीच नव्हतो स्वागताला. युसी, तुमचा पाहुणचार राहूनच गेलाय खरं तर. विक्रमराव, मी नाही नाही अक्का साहेब, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला खरोखरच असं वाटतं की सर देशमुख कुटुंबाचं रीतसर चांगलं स्वागत व्हावं माझ्या घरात. कसं शक्य आहे ना ते? हो, अगदी सहज शक्य आहे ते. काय नाही, मी उद्या तुम्हा सगळ्यांची वाट बघतोय जेवायला माझ्या घरी. ही माझी विनंती समजा किंवा आग्रहाचं निमंत्रण? नाही, कसं आहे की घरी विचारावं लागेल मला सगळ्यांना. साहेब, कमाल करताय तुम्ही. विचारायचं नाही, तुम्ही सांगायचं. आणि तुमचे सगळे कुटुंबातले तुमच्या शब्दाबाहेर नाही आहेत मला माहिती आहे. मी तुमची वाट बघतो उद्या. ठीक आहे, जमवते मी. माझं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं, मला मला अतिशय आनंद झाला. भेटू उद्या. जी अक्का साहेब, मल्हारच्या दुसऱ्या खेळीत अडकला. वेलकम वेलकम, माझ्या तावडीत तुमचं पुन्हा स्वागत असो. जय हो. आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.